नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण बनवू उडदाची डाळची पौष्टिक भाजी. ते मी तुम्हाला कशी बनवायची ते 4-5 मिनिटाच्या व्हिडिओतच सांगितले. चला मग सुरू करू. त्याच्यासाठी मी उडदाची डाळ अर्धी वाटी म्हणजे मोठे 2 चमचे आणि हरभऱ्याची डाळ 1/2 वाटी म्हणजे 1 मोठा चमचा घेतली आहे. तिला 2-3 पाण्यात धुई घेऊ. उडदाची डाळ कशी खायला एकदम मस्त असते, पौष्टिक असते, ताकदवर असते आणि घरात असते तर कशी आपण कोण बनवू शकतो भाजी असली नसली तर. उडदाची डाळ चांगली धुई घेतली. आता कुकरमध्ये टाकी घेऊ. त्याच्यामध्ये 1.5 वाटी पाणी टाकू, 1 लहान चमचा तेल टाकू. कुकरचं झाकण बंद कर घेऊ आणि कमी गॅसवर 3 शिट्या घेसर उडदाची डाळ शिजू घेऊ. आणि तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहिजे ते मी कमेंटमध्ये सांगा, मी त्या बनवत जाईन. कुकर आता थंड झाला आहे. आता पाहि घेऊ आपण उडदाची डाळ शिजली की नाही. उडदाची डाळ शिजली आहे. आता फोडणी दे घेऊ. फोडणीसाठी 3 चमचे तेल गरम कर घेतलाय. 8-10 लसणच्या पाकळ्या घेतल्या बारीक कापीस आणि त्या टाकी घेऊ. चांगल्यात तळी घेऊ. 2-3 हिरव्या मिरच्या मोठ्या कापीस आणि थोडासा कढीपत्ता, 7-8 हिरव्या मिरच्या बारीक कापी घेतल्या आहे. तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही टाका कमी जास्त. पण उडदाची डाळ कशी थोडी झणझणीत तिखट स्वस्त लागते. 1/2 चमचा हळद, 4-5 मिनिट चांगलं शिजू घेऊ. का झाली आपली उडदाची डाळ आता तयार. आता गॅस बंद करू घेऊ, उतरू घेऊ आणि सर्व करी घेऊ. मस्त उडदाची डाळ झणझणीत बनवा, खा आणि सांगा मला कमेंटमध्ये कशी झाली. आणि तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहिजे ते मी कमेंटमध्ये सांगा, मी त्या बनवत जाईन. कोथिंबीर बी टाकी घेऊ. चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये.